अविनाश जी मोहिते, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे या देशाच्या उन्नतीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपलं अनमोल असं योगदान दिलं त्या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. या विचारपीठावरती उपस्थित असलेले आमचे नेते प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट मनोजदादा आखरे, त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री स्वरूपदादा खेडेकर साहेब, संभाजी ब्रिगेडची मुलुक मैदानी तोप प्रमुख प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे सर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि ज्या ज्या संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांना संभाजी ब्रिगेड संघटन उभं करण्यासाठी आपला अनमोल वेळ दिला, पैसा दिला आणि काही लोकांनी कारावास सुद्धा भोगला, त्या सर्वांचं मी संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते या जिजाऊंच्या पुण्यनगरीमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. बांधवांनो, या पुण्यामधून लोकशाहीचा जागर हा महामेळावा आज रोजी संपन्न होताना खूप सारा आनंद मनामध्ये होतोय. आमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकल्यामुळं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे साहेब, महासचिव स्वरूपदादा खेडेकर साहेब, तसेच बनबरे सर यांचं मी मनापासून संभाजी ब्रिगेडच्या पुणे शहरच्या टीमच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. बांधवांनो, या पुण्याला फार मोठा इतिहास आहे. हे जिजाऊंचं पुणं आहे, जे त्यांनी सोन्याच्या नांगरानं नांगरून या ठिकाणी वसवलेलं ते पुणं आहे आणि या पुण्यामध्ये हजारो मावळ्यांनी रक्तरंजित इतिहास घडवला आहे. एक शिवशाही क्रांतीचं जे म्हणतात आपण त्याला, ते संघर्षाचं पुणं आहे, हे विद्येचं माहेरघर आहे. आणि या पुण्यातून असा कार्यक्रम होणार म्हणजे स्वाभाविकच की देशामध्ये इथं एक वेगळा संदेश जाणार आहे. मला बनबरे सरांनी सांगितलंय की 2 मिनिटात उरकून घ्या, पण मला असं म्हणायचंय सर, या राज्य सरकारमध्ये या सत्तेमध्ये खूप मोठा राजकल्लोळ सुरू आहे. असे होत असताना बनबरे सर त्या गोष्टी तुम्ही मांडणारच आहात, पण मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचंय, हे राज्यकर्ते हे सत्ताधारी सर्वत्र षड्यंत्र आखतात आहे. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, वंचितांना न्याय या देशामध्ये मिळत नाहीये. म्हणून संभाजी ब्रिगेड ही मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला एक चळवळ काम करते. या चळवळीचा एक मी भाग झालो म्हणून आज मला गर्व आहे, माझी छाती गर्वाने फुगलेली आहे की संभाजी ब्रिगेडचं नेतृत्व आणि कर्तृत्व करण्याची वेळ आज आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मिळाली आहे. म्हणून बनबरे सर, मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, या सत्ताधाऱ्यांचं असं झालंय, तुम्ही नकते हम भी नकते, तुम्ही नकते हम भी नकते, सब नकतो का मेला, जो भी था नाकवाला साला वो भी निकला उनका ही चेला. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यापासून बनबरे सर मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतंय की अनेक अनुभव आम्हाला या माध्यमातून आले, अनेक अडचणी आम्हाला या माध्यमातून आला. संभाजी ब्रिगेडचे उत्तरच्या आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी गाडगे, अत्यंत तिळपापड होणारा माणूस, काही म्हटलं की आग्या मोहळ जसं मागं लागतं तसा उठणारा माणूस, बनबरे सरांनी सांगितल्यामुळं फक्त डोक्यावर बर्फ ठेवा गाडगे, शांत बसा जोपर्यंत कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत नाही, म्हणून हा माणूस शांत पडला. एक वेळेस बायकोला शांत करणं सर या ठिकाणी सोपं आहे, पण गाडग्यांना शांत करणं हे मात्र अशक्य गोष्ट आहे. म्हणून आणि आमचा सर्वात लाडका उत्तरचा जिल्हाध्यक्ष उत्तम कामते, की मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे, सर्वांचा समतोल राखण्याचं काम आमच्या उत्तम भाऊ कामतेंनी केलंय आणि दोघांना समतोल राखण्यात त्यांचा मात्र टोल कुठेतरी जातोय. त्यानंतर बनबरे सर मला या ठिकाणी सांगावं वाटतंय, माणसातला देव माणूस म्हणून आम्ही संतोष शिंदे यांना या ठिकाणी मांडू इच्छितोय. जरा साहजिकच राजकारण आता बनबरे सर हसतात आहे, त्यांना वाटतंय देवातला देव माणूस संतोष शिंदे कधीपासून झालेला आहे, पण हे राजकारण आहे. राजकारण कुठल्याही दिशेला जाऊ शकतं आणि कधीही बदलू शकतं, म्हणून त्यांचा सुद्धा, संतोष शिंद्यांचा सुद्धा मला या ठिकाणी आभार मानायचा आहे. राजकीय परिस्थितीवर बनबरे सर बोलणारच आहे, तरी सुद्धा संभाजी ब्रिगेड जिल्हा आणि शहराने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या आमच्या तेजश्री पवारताई असतील, संतोष कराळे असतील, बिरवडकर असतील, रेखाताई कामते असतील,
त्याचप्रमाणे आमचे संभाजी ब्रिगेडचे खंदे समर्थक निलेश ढगे असतील, मावळचे आमचे शिलेदार केदारी काका असतील, यांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोलाचा अनमोल आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. आमच्या शहराचे पदाधिकारी पायाला भिंगरी लावून या पुणे शहरामध्ये निधी संकलनाचे काम करत होते. त्यामध्ये आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्यांनी 20 वर्ष 30 वर्ष या संघटनेची काम केलेलं आहे, अनेक उप त्यांनी इथं सहवास भोगलेला आहे, ते आमचे ज्योतिबा नरवडे, त्याचप्रमाणे आमचे कार्याध्यक्ष अविनाश घोडके, व्यंकट मानपिडी, अर्चना गव्हाणे, सिद्धार्थ कोंडाळकर, मल्लेश रणजित, राजा भावडसूळ, प्रदीप घोडके, नरेश पडवळ, संतोष क्यावारी असे खंदे समर्थक आम्हाला या ठिकाणी भेटले म्हणून आज असा सुंदर कार्यक्रम आपल्याला या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये पाहायला मिळाला. म्हणून मला त्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय. जी संधी आम्हाला या माध्यमातून मिळाली ती संधीचं सोनं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हम निकले थे अकेले, लोक जुडते चले, कारवा म्हणता गया. बस या माध्यमातून शेवटची विनंती करतोय, आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, म्हणून पुणे शहराच्या वतीनं आपल्या सर्वांचं, संभाजी ब्रिगेडच्या छाव्यांचं, पुणे शहर पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सरचे असं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद अविनाशजी मोहिते, उत्तम मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. यानंतर संभाजी ब्रिगेड पुणे मध्येचे अध्यक्ष उत्तम बापू कामठे यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. उत्तम बापू कामठे. सर्वांना आस्थ असणार जय जिजाऊ. आपल्या सर्वांचं पुणे नगरीमध्ये मी सर्व टीमच्या हार्दिक स्वागत करतो. आपण दिलेला संभाजी ब्रिगेड पुणे उत्तरच्या अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी घाडगे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. चंद्रशेखरजी घाडगे. सर्वांना सहस्नेह जय जाऊ. शिवराव फुलेशाव आंबेडकर यांना मी विनम्रवंदन करतो. आमचे अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे, महासचिव स्वर्गदादा खेळेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधरजी बनवरे सर, तसेच सन्मान्य व्यासपीठ, तसेच महाराष्ट्र भागातून आलेले आमचे सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि आमचे तमाम संबंधीचे मावळे यांचं मी पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. तसेच माझ्या उत्तर विभागातून खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव, तसेच माझ्या पूर्व हवेली तालुक्यातील आणि शिरूर तालुक्यातील आलेल्या सर्व मावळ्यांचे मी स्वागत आणि आभार मानतो. हा कार्यक्रम नियोजित करण्यासाठी किंवा मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सहज आमचे मध्य जिल्हा अध्यक्ष उत्तम कामठे असतील, आमचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते असेल किंवा मी स्वतः असेल, तसेच आमचे पुणे जिल्ह्यातील राज्याचे काही नेते असतील यांच्याशी आमची चर्चा झाली. सहज आम्ही विचार केला की पुण्यामध्ये आपला मेळावा झाला पाहिजे विधानसभेच्या अनुषंगाने. मग मी त्याच्यानंतर मी हा मुद्दा मांडल्यानंतर सन्मान्य अध्यक्ष आणि महासचिव यांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कारण मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून माझी खूप वर्ष म्हणजे वर्षापासून इच्छा होती की मी जिल्हाध्यक्ष आहे तोवर एक पुण्यामध्ये मेळावा झाला पाहिजे आणि ते माझं स्वप्न पूर्ण झाले, त्यामुळे मी स्वतःला एक भाग्यवान समजतो. आणि परत एकदा माझ्या या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व मावळ्यांचे, हॅडपाले यांचे अधिक स्वागत करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.